नमस्कार, 28 जुलैच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. ऐकूया आजच्या ठळक घडामोडी. नमस्कार. यावल येथील मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूलतर्फे विद्यार्थ्यांसाठी मोफत ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यात आलेले आहे. या ऑनलाईन शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना दररोज ऑनलाईन शिक्षणासोबतच ॲक्टिव्हिटीसुद्धा दिली जात आहे, जेणेकरून विद्यार्थी हा शिक्षणापासून वंचित राहणार नाही. तसेच ज्या पालकांना या मोफत ऑनलाईन शिक्षण उपक्रमात सहभागी व्हायचे असेल, त्यांनी मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल पूर्णवाद नगर फैजपूर रोड यावल येथे संपर्क साधावा. संपर्क 86 69 06 47 26, 83 29 56 59 60, 97 66 07 75 78. धन्यवाद. यावल तालुक्यात मंगळवारी कोरोनाचे नवीन 14 रुग्ण आढळले. 14 रुग्णात 8 महिलांचा समावेश. बामनोद येथील एका 21 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या. यावल शहरात अवैधरित्या कत्तलीच्या उद्देशाने गोवंश वाहतूक करणारे वाहन पकडले. यावलला उकाप फाउंडेशनच्या वतीने कोरोना योद्ध्यांना मालेगाव येथील युनानी काढाचे वितरण. यावल येथील मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जागतिक निसर्ग संरक्षण दिन साजरा. जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा प्रश्न विधानसभेत मांडावा, आमदार श्रीदादा चौधरी यांच्याकडे शिक्षण संघर्ष समितीची निवेदनाद्वारे मागणी. चिखलीखुर्द गावात जिल्हा परिषदेच्या निधीतून दलित वस्ती सभागृहाच्या कामाला सुरुवात. फैजपूर येथील अखिल भारतीय वाल्मिकी महापंचायत मेहत्तर समाजातर्फे दिल्ली सरकारचा निषेध. फैजपूर येथील 128 वर्षाची अखंडित धार्मिक परंपरा कोरोनामुळे खंडित, 12 गाड्यांचा कार्यक्रम आज रद्द. वडरी धरणात बुडालेल्या एकाचे प्राण वाचवणाऱ्या फैजपूर येथील सौरभ वाणीचा सन्मान. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून कोरोना योद्ध्यांचा सन्मान. तर NRC CAA NPR विरोधात आंदोलन करणाऱ्यावरील गुन्हे मागे घ्या, यावलला निवेदनाद्वारे मागणी. नमस्कार, मी शीला तायडे. यावल शहरात नावा रूपाला आलेली सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गेल्या 1.5 महिन्यापासून ऑनलाईन शिक्षण प्रक्रिया सुरू आहे. शाळेत वर्षभर वेगवेगळे उपक्रम होतात, जसे समर कॅम्प, सेल्ड बेन्स, वृक्षारोपण, योगा, सांस्कृतिक कार्यक्रम, विज्ञान प्रदर्शन, अशा अनेक उपक्रमांमधून विद्यार्थ्यांच्या अभ्यासासोबत त्यांचा शारीरिक, बौद्धिक आणि व्यक्तिमत्व विकास होतो. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी MTS स्कॉलरशिप परीक्षा घेतो, त्यात राज्य पातळीवर विद्यार्थी झळकताना दिसून येतात. शाळेत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. पालकांना टप्प्याटप्प्याने फी भरण्याची सुविधा दिली आहे. तर त्वरा करा, आजच भेट देऊन आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. धन्यवाद. ISI मार्क असलेल्या श्रीराम व दत्त ठिबक सिंचन संच व सुप्रीम PVC पाईप 50% अनुदान सबसिडी कापून 1000 स्टॉकमध्ये उपलब्ध आहे व बुकिंग या ठिकाणी व माल देणे देखील सुरू आहे. शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा. पत्ता आहे श्रीपाद इरिगेशन, दुकान नंबर 5, फ्रूट सेल सोसायटी, यावल भुसावळ टी पॉईंट जवळ. प्रोप्रायटर कैलाश निळे व आकाश निळे. एक वेळ अवश्य भेट द्या. आता ऐकूया सविस्तर घडामोडी. मंगळवारी तालुक्यात कोरोनाचे नवीन 14 रुग्ण आढळले आहे. सर्वच रुग्ण ग्रामीण भागातील असून यात प्रामुख्याने 8 महिलांचा समावेश आहे. तेव्हा ग्रामीण भागातील वाढता प्रादुर्भाव प्रशासनासमोर डोकेदुखी ठरत असून तालुक्यातील रुग्णसंख्या वाढून 417 झाली आहे. मंगळवारी जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोरोना रुग्णालय, कोविड केअर सेंटर फैजपूर व खासगी लॅबमधून प्राप्त अहवालानुसार यावल तालुक्यातील न्हावी गावात 69 रुग्ण आढळले आहेत. यात 65, 65 आणि 35 वर्षीय महिला, 17 वर्षीय मुलगी आणि 48 वर्षीय वृद्ध आणि 3 वर्षाचा बालक यांचा समावेश आहे. तर किनगाव गावामध्ये देखील 3 रुग्ण आढळले असून 27 वर्षीय तरुण, 52 आणि 55 वर्षीय महिलांचा समावेश आहे. तर शिरसाळ गावात 35 वर्षीय तरुण, साकडी गावात 65 वर्षीय महिला, आमोदा येथे 46 वर्षीय वृद्ध, चिखली गावात 25 वर्षाचा तरुण आणि भालोद गावात 72 वर्षीय वृद्ध महिला अशा 14 रुग्णांचा समावेश असून ग्रामीण भागातील 8 महिलांना या 14 मध्ये लागण झाली आहे. तेव्हा एकूणच ग्रामीण भागात महिलांनी अजून दक्षता घेणे फारच गरजेचे आहे, कारण पुरुषांच्या तुलनेत सध्या गेल्या काही दिवसापासून महिला कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहेत. तालुक्यातील बामनोद येथे एका 21 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास उघडीस आली. मयत तरुणाचं नाव राहुल प्रमोद सोनवणे असे असून त्याने आत्महत्या का केली हे कळू शकले नाही. या प्रकरणी फैजपूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
बामनोद तालुका यावल गावातील कोळीवाड्यातील रहिवासी व सध्या भालोद महाविद्यालयात FY मध्ये शिक्षण घेत असलेला विद्यार्थी राहुल प्रमोद सोनवणे वय 21 हा मंगळवारी सकाळी घराबाहेर निघाला होता, तर दुपारी 12 वाजेच्या सुमारास भालोद हिंगोणा रस्त्यावर असलेल्या विष्णू वागुळदे यांच्या शेतातील निंबाच्या झाडाला साडीच्या साह्याने त्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत तो मजुरांना दिसून आला। तेव्हा घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी उपसरपंच दिलीप भालेराव, हवालदार किरण चाटे, उमेश सानप यांनी धाव घेतली व मृतदेह शवविच्छेदनाकरिता यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आला। या ठिकाणी शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आला। या संदर्भात फैजपूर पोलिसांमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। पुढील तपास हवालदार किरण चाटे उमेश सानप करीत आहे। स्वभावाने शांत आणि आज्ञाधारक असलेल्या राहुलने आत्महत्या का केली हे समजू शकले नाही। त्याने अशा आत्महत्या केल्यामुळे गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे। शहरात पुन्हा कत्तलीच्या उद्देशाने गोवंश वाहतूक करताना एका वाहनासह दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे, तर एक जण फरार झाला आहे। ही कारवाई मंगळवारी पहाटे 4:45 सुमारास करण्यात आली। एकाच वाहनातून 6 गोवंशची वाहतूक केली जात होती। शहरातील डॉक्टर जाकीर हुसेन उर्दू हायस्कूलच्या रस्त्यावरील हळकाई नदीच्या पुलावर मंगळवारी पहाटे 4:45 सुमारास पोलीस निरीक्षक अरुण धनवडे हे गस्तीवर असताना MH 19 M 3357 या वाहनातून संशयितरित्या काही जण प्रवास करताना दिसले। तेव्हा वाहनाची तपासणी केली असता त्यात 6 बैल गोवंश अतिशय निर्दयीपणे कोंबलेले आढळून आले। तेव्हा वाहनचालक दगडू आनंदा सोडुंके राहणार ठाणे दरवाजा सिद्धार्थनगर चोपडा व आसिम इसाक शेख राहणार मिलतनगर चोपडा, जावेद काजी राहणार चोपडा हे तिघं त्यात होते। तेव्हा पोलीस कारवाई दरम्यान जावेद काजी हा पसार झाला, तर इतर दोघांना व वाहन हे पोलिसांनी ताब्यात घेतले। तेव्हा या प्रकरणी पोलीस कर्मचारी सुशील घुगे यांच्या फिर्यादीवरून यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक केली, तर तिसरा संशयित आरोपी याचा शोध घेणं सुरू आहे। तर या कारवाई दरम्यान मिळून आलेल्या 6 गोवंश यांचं अंजाळे येथील गोशाळेत रवानगी करण्यात आली आहे। शहरातील उकाप फाउंडेशनच्या वतीने कोरोना योद्ध्यांना मालेगाव येथील युनानी काढ्याचे वितरण करण्यात आले। या वितरणाची सुरुवात पोलीस ठाण्यापासून करण्यात आली। शहरातील कोरोना रुग्णांच्या कुटुंबियांना हा काळा मोफत देण्याचा निर्णय फाउंडेशनने घेतला आहे। कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावात रोगप्रतिकार शक्ती वाढवणारा मालेगावचा प्रसिद्ध युनानी काढा सर्वत्र चर्चेत आहे। तेव्हा सदरील काळा मालेगाव येथून आणत शहरातील उकाप फाउंडेशनकडून कोरोना योद्धा म्हणून कार्य करणाऱ्या पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना तो वितरण करण्यात आला। शहरातील कोरोना रुग्णांच्या कुटुंबियांना देखील हा काळा मोफत देण्याचं नियोजन फाउंडेशनचे आहे। या वितरणप्रसंगी पोलीस निरीक्षक अरुण धनवडे, सहाय्यक फौजदार मुझफ्फर खान, गणेश ढाकणे, फाउंडेशनचे अध्यक्ष नदीम रजा खाटीक, उजेर शेख, मुजम्मिल शेख, इख्तिया खान, अहमद खान रजा, तौफीक खाटीक आदींची उपस्थिती होती। आपका तारुफ तो आपको होना क्या समझो? ये उका फाउंडेशन की तरफ से, उका फाउंडेशन की जानिब से हम पॉजिटिव पेशेंट को फ्री में दे रहे हैं और जो प्रशासन के कर्मचारी उनको भी फ्री में दे रहे हैं। शहरातील फैजपूर रस्त्यावर असलेल्या मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जागतिक निसर्ग संरक्षण दिन साजरा करण्यात आला। या निमित्ताने एका छोट्याखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यात गेल्या वर्षी शालेय आवारात लावण्यात आलेल्या वृक्षांचे पूजन करण्यात आले व वृक्षांच्या संगोपनाचा आढावा घेण्यात आला। तसेच या वृक्षांना नियमित पाणी टाकण्याचं नियोजनसह कुंपण लावण्यात आलं। या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा नीता गजरे, उपाध्यक्ष भूषण नगरे,
सचिव धीरज पाटिल सह शालेय कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती। संयुक्त समिती वेळेवर अहवाल सादर करत नसल्याने शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काची जुनी पेन्शन योजना मिळत नाही आहे। म्हणून आपण शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा प्रश्न विधानसभेत मांडावा अशा मागणीचं निवेदन आमदार श्रीदादा चौधरी यांना शिक्षण संघर्ष संघटनेच्या वतीने देण्यात आले आहे। त्यात त्यांनी म्हटले आहे की 1 नोव्हेंबर 2005 नियुक्त झालेल्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याकरिता संयुक्त समिती गठित करण्यात आली। मात्र 3 वेळा मुदतवाढ करून देखील सदर समितीकडून अहवाल शासनाकडे अद्याप सादर करण्यात आलेला नाही आहे। या अहवालाला होत असलेला विलंब एकूणच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर होणारा अन्याय आहे। तेव्हा या संदर्भात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आवाज विधानसभेच्या सभागृहात आपण उठवावा अशी मागणी शिक्षण संघर्ष संघटनेचे यशवंत चौधरी, तुकाराम बोरोले, गणेश गुरव, ललित चौधरी, निसार शेख, एडी पाटील, विजय पाटील, श्याम पाटील, के जी चौधरी, दीपक चौधरी, शरीफ सर, किरण झांबरे, डी पी नेवे, निसार सर, प्रभाकर मोरे, शेख सादिक, अनिल पाटील आदी शिक्षकांनी निवेदनाद्वारे आमदार श्रीदादा चौधरी यांच्याकडे केली आहे। तालुक्यातील चिखली खुर्द गावात जिल्हा परिषदच्या निधीतून दलित वस्तीच्या सभागृहाच्या कामाला सुरुवात झाली। सदरील कामाचे भूमिपूजन अनुसूचित जाती विभागाच्या काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षा चंद्रकलाताई इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले। या सभागृहाकरिता जिल्हा परिषदेकडून तब्बल 2,35,000 निधी उपलब्ध झाला आहे। तेव्हा मंगळवारी या कामाला सुरुवात झाली आहे। दिल्ली येथील वाल्मिकी मेहतर समाजाची वसाहत असलेल्या मागासवर्गीय राहत असलेले घरे दिल्ली येथील राज्य सरकारकडून तोडण्यात आली, तेव्हा या त्यांच्या कृतीचा निषेध फैजपूर येथे करण्यात आला। फैजपूर येथील अखिल भारतीय वाल्मिकी महापंचायततर्फे ह्या घटनेचा निषेध करीत प्रांताधिकारी कार्यालयामध्ये नायब तहसीलदार महेश साळुंके यांना निवेदन देण्यात आले। यात त्यांनी म्हटले आहे की मागासवर्गीय समाजावर केजरीवाल सरकारने अन्याय केला आहे, तेव्हा या दिल्ली सरकारचा आम्ही सर्व निषेध करीत आहोत। या निवेदन देतेप्रसंगी अखिल भारतीय महापंचायतचे शहर अध्यक्ष संजय रल, युवा शहर अध्यक्ष अमन पचेरवाल, प्रेम तेजकर, विनोद घावरे, राकेश करोसिया, बिरजू चिरावंडे, सुभाष गोयर, हिलालाल कोरोशिया, मनोज अठवाल, अंकित घावरे, सौरव घावरे आदी समाजबांधवांची उपस्थिती होती। फैजपूर शहरात 128 वर्षाची परंपरा असलेला धार्मिक सोहळा हा खंडित झाला आहे व आज मंगळवारी मरीमाता मंदिराच्या या जागृत गावदेवीच्या मंदिरावर होणारा यात्रोत्सव रद्द करण्यात आला असून आज ओढल्या जाणाऱ्या 12 गाड्या देखील रद्द झाल्या आहेत। फैजपूर येथील आठवडे बाजारपेठमध्ये पुरातन आणि जागृत असे गावदेवी मरीमाता मंदिर आहे। या मंदिराचा यात्रोत्सव व 12 गाड्या आज मंगळवार 28 जुलै रोजी होता, मात्र कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर यंदाचा यात्रोत्सव रद्द करण्यात आला। सदर यात्रोत्सवाला 128 वर्षाची अखंडित परंपरा ही यंदा खंडित झाली आहे। असे असले तरी मंदिरातील मरीमाता चे पूजन व उत्सव ग्राम प्रदक्षिणा मार्गातील देवतांचा मान सन्मान पूजा मोजक्या समिती सदस्यांमंडळींकडून करण्यात आला, मात्र 12 गाड्याचा महोत्सव हा रद्द करण्यात आला। सदर 12 गाड्या भगत संजय कोले बगले म्हणून खुशाल गाजरे, राजू मेडे, नरेंद्र कोले, भास्कर कपले, सुरेश बनाईत आदी मंडळींच्या वतीने आयोजित करण्यात येतो, मात्र तो यावेळी रद्द झाल्याची माहिती प्रभाकर सपकाळे यांनी दिली आहे। Yeah!
वडरी धरणात रविवारी एक 19 वर्षीय तरुण वसीम खाटिक याचा बुडून मृत्यू झाला होता. या घटनेदरम्यान त्याच्यासोबत असलेल्या एका तरुणाचे प्राण फैजपूर येथील सौरव वाणी याने वाचवले. सौरव वाणी याने पाण्यात बुडणाऱ्या त्या तरुणाला पाण्यातून बाहेर काढले, मात्र 19 वर्षीय वसीम खाटिक याला तो वाचू शकला नाही. मात्र असे असले तरी त्याने एका तरुणाचे प्राण वाचून समाजापुढे एक आदर्श ठेवला. म्हणून त्याची दखल घेत फैजपूर येथील सतपंथ मंदिरात सतपंथरत्न महामंडळेश्वर श्री जनार्दन हरिजी महाराज यांनी त्याचा गौरव केला. त्याच शाल पुष्प देऊन त्याचं कौतुक केलं. यावेळी कॉन्ट्रॅक्टर संजय वाणी, ऋषिकेश सराफसह सौरव वाणी यांचे मित्र उपस्थित होते. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त यावल राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला. याकरिता त्यांनी यावल तालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या हिंगोणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर जाऊन त्या ठिकाणच्या डॉक्टर व आरोग्यसेविका, गटप्रवर्तक, आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचाऱ्यांचे सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव केला व त्यांचे ऋण व्यक्त केले. सदरील कार्यक्रम राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. या कार्यक्रमामध्ये हिंगोणा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर फिरोज तळवी, डॉक्टर मुकेश सुपे, घनश्याम डोळे, अशोक ताळे, कैलास कोळी, एस जे सोनवणे, वैशाली तळेले, कामिनी किनगे, पूनम गावडे, ज्योती भामरे, आशा सेविका व अंगणवाडी सेविका यांना पुष्पगुच्छ प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रमाकरिता राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट देवकांत बाजीराव पाटील, जिल्हा उपाध्यक्ष गुणवंत नीळ, राज कोळी, विनोद पाटील, प्रशांत पाटील, विद्यार्थी अध्यक्ष राकेश सोनार, लीलाधर चौधरी, जितेंद्र नीळ, सुभाष पाटील, शरीफ तळवी, हितेश गजरे, भिकन मराठे, सुनील इंगळे, शब्बीर खान आदी कार्यकर्त्यांनी यशस्वीसाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे नियोजन युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष ॲडव्होकेट देवकांत पाटील यांनी केले होते. फोटो मारला NRC CAA NPR विरोधात आंदोलन करणाऱ्यांवरील गुन्हे मागे घ्या अशा मागणीचं निवेदन सोमवारी येथील तहसील कार्यालयात भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आले आहे. येथील तहसील कार्यालयामध्ये सोमवारी भारत मुक्ती मोर्चाचे पदाधिकारी, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे पदाधिकारी व बहुजन क्रांती मोर्चाचे पदाधिकारी एकत्र आले व त्यांनी एक निवेदन दिलं. त्यात त्यांनी म्हटले आहे की राज्यात नव्हे तर देशभरात NRC CAA NPRच्या विरोधात विविध ठिकाणी मोर्चे आणि आंदोलन करण्यात आले, तेव्हा या मोर्चेकरू विरुद्ध विविध ठिकाणी गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहे. मात्र सदरील मोर्चे हे सर्व जनतेच्या हितार्थ व देशाच्या हितार्थ काढण्यात आले होते, तेव्हा आंदोलकांनी कुठल्याच प्रकारचा अनुचित प्रकार न करता शांततेच्या मार्गाने आपली आंदोलने केली होती, तेव्हा या आंदोलनात सहभागी लोकांवर विविध ठिकाणी दाखल असलेले गुन्हे हे मागे घेण्यात यावे अशी मागणी राष्ट्रपतींकडे करण्यात आली असून त्या संदर्भातील निवेदन येथील तहसील कार्यालयामध्ये निवासी नायब तहसीलदार RK पवार यांच्याकडे देण्यात आले. यावेळी युनुस खान, अयुब खान, कुंदन तायडे, बबलू गजरे, सचिन पारदेसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.